काय सांगता इंदर 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 ऐक ह्या बुलला ह्या प्रदर्शनात आणण्याचं कारणच ते आहे की आपल्याकडे आपण हरियाणामध्ये जाऊन म्हशी खूप चांगल्या चांगल्या घेतो पण त्याची पुढची पैदाश इथं घेत नाही. आपण आपल्या पार्ट्या तयार करत नाही इथं चांगल्या म्हशी घेऊन. पण त्यामुळे होतं काय माहितीये का, तिचं वेद संपलं की दोन म्हशी बाजारात जाऊन विकायच्या आणि एक परत नवीन घेऊन यायची. हा तोट्याचा धंदा आहे. तुम्ही दूध कितीही विका पण जोपर्यंत तुमची घरची पैदाश तुम्ही तयार करत नाही तोपर्यंत दुधाचा व्यवसाय. नमस्कार शेतकरी बंधूंना, आज आपण पाहू शकतो महापशुधन एक्सपो 2023 शिर्डी महाराष्ट्र या ठिकाणी आलेला आहोत. पण या एक्सपो मध्ये आपण जे प्रदर्शन भरलेलं आहे त्याचे आपण काही शेतकऱ्यांना जे शेतकऱ्यांना आवश्यक आहे असं मार्गदर्शन आपण काही वस्तू आलेल्या आहेत त्याचं काही शेतकऱ्यांचं जे काही संदर्भात असो पशुधना संदर्भात असो कशा पद्धतीने नियोजन होतं आणि सगळ्यात महत्वाचा जो 12 कोटी रुपयाचा जो बुल आलेला आहे त्याची सुद्धा आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत. तसंच वैद्यकीय क्षेत्रामध्ये जे डॉक्टर या ठिकाणी असतात त्यांना सुद्धा मार्गदर्शन करण्यासाठी काही डॉक्टर इथे आलेले आहेत आणि पशुसंवर्धन विभागातले जेवढे काही विभाग असतील त्यांचं सर्व या ठिकाणी प्रदर्शन आहे. तर आपण त्या प्रदर्शनाला आज भेट देणार आहोत. नमस्कार शेतकरी बंधूंना, महापशुधन एक्सपो 2023 शिर्डी महाराष्ट्र या ठिकाणी आज आपण आलेलो आहे ज्याची चर्चा संपूर्ण भारतभर होते असा बुल या ठिकाणी आलेला आहे. त्याची किंमत सरासरी 12 कोटी रुपये लागलेली आहे परंतु त्या शेतकऱ्यांनी दिलेली नाही. कारण तर त्याचं पुढील ते उत्पादन आहे त्यांच्या मार्फत व्हावं आणि त्याचं रेतन इतरांना संपूर्ण भारताला पुरवण्याचा त्यांचा उद्देश ठेवून त्यांनी त्याची विक्री केलेली नाही. तो बुल आपल्याला या ठिकाणी आम्ही दाखवणार आहोत. तर ज्या बुलचे आणि ज्या गाई आले म्हशी या ठिकाणी आलेल्या त्यांची आपण प्रथमता माहिती घेऊ आणि ज्यांचे जे मालक आहेत त्यांचा परिचय सुद्धा आपण या ठिकाणी घेणार आहोत. तर प्रथमता आपला परिचय द्या. सर नमस्कार, माझं नाव अमेय आनंद उपाध्ये. हरियाणामध्ये पण माझा गोठा आहे, पुण्यामधील मावळ भागात पण माझा गोठा आहे. हरियाणामधल्या गोठ्यावर आम्ही उच्च प्रतीचं मुर्रा ब्रीड सांभाळ करतो, चांगल्या प्रकारचं सिमेंट उपलब्ध करतो आणि ते महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवतो. तर मुर्रा म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर पहिल्यांदा गोष्ट येते की शिंगामध्ये जी गोल आहे जे चवळीसारखे शिंग आहेत ती मुर्रा. पण मुर्राचे अनेक कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. प्युअर मुर्रा जर ओळखायची असेल, जातीवंत मुर्रा सांभाळायची असेल तर अशा पशुप्रदर्शनामध्ये चांगल्या चांगल्या मुर्रा आम्ही आत्ता घेऊन आलेलो आहोत, तुम्हाला नक्की बघायला भेटतील. आज तुम्ही हे चॅनल बघताय पण उद्या तुम्ही इथे व्हिजिट केल्यानंतर तुम्हाला हे सगळं प्रत्यक्ष बघायला मिळेल. या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही इथे पोहोचणार आहात. तर मुर्रा ही भारतीय म्हशीच्या वंशातली अशी म्हैस आहे की इतर म्हशींपेक्षा ती चांगलं आणि जास्त दूध देते. पण सर्व मुर्रा दूध देतात का? तर अजिबात नाही. त्याच्यामध्ये पण ब्रीड वाईज ज्या मुर्रा चांगल्या आहेत त्याच दूध देतात. चांगलं सिमेंट ज्या बुलचं वापरलंय त्यांची पुढची पिढी पुढची पैदास चांगलं दूध देते. आता मी तुम्हाला अशा मुर्रा दाखवणार आहे की ज्या सर्व 20+ लिटरच्या दुधाच्या मुर्रा आहेत. शेतकरी मित्रांनो ऐकलं, मुर्रामध्ये भरपूर प्रकार असतात. मुर्राचा दूध देणारी ओळखायची कशी? तर आम्हाला थोडं शेतकऱ्यांना मार्गदर्शन करता का, मुर्रा म्हैस ही अशा क्वालिटीची असेल तर ती दूध देऊ शकते किंवा शिंगदीचे कसे असावेत? तर ते सर सांगितल्यामुळे आम्हाला मुर्रा साधी जर तुम्हाला ओळखायची असेल तर लक्षात ठेवा की मुर्राचा जो पाठचा जो पुठ्ठा म्हणतो आपण हा जो पुठ्ठा हा जी दुधारू असते तिचा असा फ्लॅट असतो, एकदम फ्लॅट असतो आणि जी दूध देणार असते असा डोंगरासारखा असतो त्याच्यावर. आणि त्यामुळे होतं कसं माहितीये का, आपण फुडून बघतो पण मागून बघत नाही. त्यानंतर कासेची जी सुरुवात आहे, सर कॅमेरा घेऊन सर, कास आहे ना, कास ही इथून सुरू झाली पाहिजे या पॉइंट पासून आणि ती शेवटपर्यंत गेली पाहिजे, इथपर्यंत गेली पाहिजे कास जी आहे. आता ही गाभण आहे, हिची कास दिसणार नाही तुम्हाला. हिची कास दिसेल, हिची कास हे बघा सर इकडे, ही कास इथून सुरू झाले या ठिकाणी, इथून सुरू झाले आणि पुढपर्यंत पोहोचले, तिच्या बेंबी पर्यंत पोहोचले. हा खूप महत्वाचा मुद्दा आहे शेतकरी मित्रांनो, लक्षात घ्या. बिंबी पर्यंत काशाची रचना असावी, सडामध्ये अंतर असावं, सडामध्ये 4 बोटांचं अंतर असावं आणि मुठी असावेत, हातामध्ये पूर्ण पकडताना यावेत. हा आणि कास नेहमी ही अंड गोलाकार असावी. कासे हा कासेमध्ये जर कमी जास्तीचं अंतर असेल सडांमधलं
तर ती म्हैस मस्टायटिसचा शिकार होऊ शकते। मस्टायटिस होण्याचं कारणच आहे की काशची ग्रोथ व्यवस्थित झाली नसते आणि त्यामुळे मस्टायटिसला वाव असतो। ह्या ज्या म्हैस आलेल्या आहेत या मुर्रा जातीच्या आहेत बरोबर, या मुर्रा जातीच्या आहेत। तिकडच्या जे एक्झिबिशन्स असतात त्यामधले चॅम्पियन आहे, ही 5 वेळेची चॅम्पियन आहे। आपल्या कोल्हापूर मध्ये पण ही एकदा चॅम्पियन झालेली आहे। हिची मिल्क कॅपॅसिटी किती? हिची दिवसाला 27 लिटरची मिल्क कॅपॅसिटी आहे। पाहू शकता शेतकरी मित्रांनो, एका वेळेला 13.5 लिटर दूध देण्याची क्षमता असलेल्या गाई आहे। तर याचं संगोपन कसं केलं जातं काही शेतकऱ्यांना सांगतात का? सर महाराष्ट्रातला शेतकरी पण खूप कष्टाळू आहे। फक्त एकच महत्त्वाची गोष्ट आहे की नियोजन, आपल्याकडे थोडासा नियोजनाचा अभाव पडतो। ते नियोजन आपण व्यवस्थित केलं तर तिकडे पण खाद्य सेम आहे, तिथेही सुका चारा ओला चारा वापरला जातो। फीड जे आहे ते आपल्याकडे त्यांच्यापेक्षा चांगल्या प्रतीच्या कंपन्यांचं फीड आहे। काय काय शेतकरी घरी तयार करतात, पण पाण्याचं टायमिंग, चाऱ्याचं टायमिंग, त्यांचा रवंत मधला जो काळ आहे तो, त्यानंतर त्यांचे जे डिसीज आहेत ते लवकर ओळखून त्याच्यावर ट्रीटमेंट करणं, ह्या सगळ्या मॅनेजमेंटच्या गोष्टी आहेत। थोडं आपल्याकडे शेतकरी मॅनेजमेंट शिकला ना तर खूप गोष्टी आपल्या शेतकऱ्यालाही जमणाऱ्या आहेत। पाण्याच्या वेळा पण सांभाळल्या जातात। मुक्त गोठा आपल्याकडे खूप कमी आहे, तिकडे मशीनचा पण मुक्त गोठा आहे। जेवढा पशु फ्री तेवढा आनंदी आणि तेवढा उत्पादन तो जास्त देतो। हे मुक्त राहतात का बांधून ठेवलेले असतात? सर या तिकडे मुक्त राहतात ज्या आहेत त्या। कुठलाही सजीव प्राणी मुक्ततेचा ध्यास करतो, इच्छा व्यक्त करतो, एका जागी बांधून त्यांची प्रोडक्टिव्हिटी कमी होते। पहा शेतकरी मित्रांनो, पशुधन हे शक्यतो मोकळ्या गोठ्यामध्ये असावं। तर याचा चाऱ्याचं जे नियोजन आहे, सकाळी आणि संध्याकाळी दोनच टाइम देता का दिवसभर देता? सर आपल्या इकडचा महाराष्ट्रातला बराचसा शेतकरी हा आला का प्रत्येक आई वडील प्रत्येक भाऊ प्रत्येक वेळेस चारा टाकतो, सर याचं नियोजन नेमकं काय? आपल्याकडच्या लोकांच्या भावना ज्या आहेत ना त्या खूप छान आहेत, पण त्या भावना कधी कधी कामी येत नाहीत। कारण सारखं सारखं खायला घातल्यानंतर त्यांचा रवण काळ आपण संपवतो आणि जोपर्यंत ती रवण करत नाही तोपर्यंत तिची प्रोडक्टिव्हिटी वाढत नाही। दोन चाऱ्यामधलं अंतर हे ते 10 ते 12 तासाचं असायला पाहिजे। तिने पुढच्या 2 ते 3 तासामध्ये ते खाल्लं पाहिजे आणि त्यानंतर तिला 7 ते 8 तास हे तिला रवण करण्यासाठी मिळाले पाहिजे। जेवढं रवण चांगल्या प्रकारे ती करेल तेवढं तिच्या दुधाची क्षमता ही वाढणार आहे। पहा शेतकरी मित्रांनो, आपण चारा टाकणं फक्त त्या ठिकाणी योग्य नाही तर त्याचं नियोजन 12 तास 14 तासाचं जे नियोजन मधलं अंतर आहे, चारा किती वेळा टाकला पाहिजे तेव्हाच गाय म्हैस दूध देते, तर अशा पद्धतीने जे शेतकऱ्यांना आवश्यक मार्गदर्शन आहे सरांनी या ठिकाणी केलेलं आहे। आपण पुढील आता बुलकडे जाऊ। सर एकच मुद्दा ह्याच्यामध्ये ऍड करतो, 1 लिटरला 5 लिटर पाणी तुमची म्हैस पिते का याचा अंदाज घ्या। तुमची म्हैस 5 लिटरची असेल तर तिने 25 लिटर पाणी प्यायलं पाहिजे। तेवढं पाणी तिला तुम्ही उपलब्ध करून देताय का फक्त दिवसात 1 बाल्टी ठेवताय? हाही खूप विचार करण्यासारखा विषय आहे। आणि ह्या सगळ्या नियोजनासाठी अशी खूप चांगली चॅनल्स आहेत जी तुमच्यापर्यंत पोहोचत आहेत, त्यांचा नक्कीच सबस्क्राईब करून तुम्ही वापर करत राहा। जर आपण एक अजून एक प्रश्न पडतो सर, आपल्याकडे क्षारयुक्त पाणी असतं बऱ्याचशा शेतकऱ्यांकडे, तर हे जनावराला पाजलं तर काही फरक पडतो का? चालत घराघरामध्ये गाव छोट्या गावातल्या तर या बुलचं सिमेंट या ठिकाणी आलेलं आहे असं म्हणतात, तर त्याची किंमत काय आणि ते भेटू शकतं का लगेच? सर सिमेंटची किंमत ही 500 रुपये आहे। आत्ताच तुम्ही समोर कंटेनर बघताय, ज्या कंटेनर मध्ये आता त्याचे सिमेंट स्टोअर केलेलं आहे। ज्या इच्छुक शेतकऱ्यांना किंवा पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना हे पाहिजे असेल, डॉक्टरांना ते उपलब्ध करून देऊ, किंवा नंतर हवं असेल तरीही माझा नंबर मी आता इथे देतो। माझा नंबर आहे 70 30 990 990। तुम्ही कधी फोन करा, व्हॉट्सअप करा, तुमच्यापर्यंत सिमेंट तुमच्या दारापर्यंत पोहोच करण्याची जबाबदारी आमची असेल। एकच द्यास शेतकऱ्याचा पशुपालकाचा विकास, त्याच्या कष्टाचा मोल झालं पाहिजे। अशा बुलचा सिमेंट वापरल्यानंतर जेव्हा 20-25 किलोच्या म्हशी तयार होतील त्यावेळी शेतकरी सदन होईल। नक्की शेतकऱ्यांना आपण या ठिकाणी सुंदर अशी माहिती दिली। शेतकरी मित्रांनो पहा, आपल्याला जे सिमेंट्स पाहिजे असेल तर या मायक्सो 2023 शिर्डी या ठिकाणी उपलब्ध आहे। त्यांचा मोबाईल नंबर सुद्धा आपण या ठिकाणी दिलेला आहे। तर शेतकऱ्यांचा त्यांचा एवढाच उद्देश आहे, शेतकऱ्यांनी चारा घालून आणि आपला कष्ट वाया न जाता त्या ठिकाणी दूध उत्पादनामध्ये आपण कशी प्रगती करू हा त्यांचा उद्देश आहे, म्हणून त्यांनी हा पूल या ठिकाणी आणलेला आहे। आपल्या महाराष्ट्रातील सुद्धा शेतकरी हा सदर व्हावा हा उद्देश ठेवून त्यांनी या ठिकाणी पूल आणलेला आहे। तर शेतकऱ्यांनो मित्रांनो लक्षात ठेवा, या ठिकाणी तुम्हाला मायक्सो शिर्डी या ठिकाणी यायचंय आणि आपल्याला सिमेंट पाहिजे असेल तर
आपल्याला नंबर दिला त्या नंबरवर संपर्क साधायचा। सगळ्या भारतामध्ये ज्याची नाव आज घेतला जातं असा बोल या ठिकाणी कृषी पशुधन जो एक्सपो 2023 शिर्डी महाराष्ट्र या ठिकाणी आलेला आहे। हा संपूर्ण भारतामध्ये त्याचा नंबर एक आलेला आहे आणि त्याची 12 कोटी रुपये दर सुद्धा लागून गेलेला आहे, परंतु शेतकऱ्याने या मालकाने दिलेला नाही असा हा बुल या ठिकाणी आलेला आहे। या बुल विषयी याचा वय किती आहे? सर, हा मुर्रा जातीचा अतिशय उच्च दर्जाचा बुल आहे। याची निवड पहिली कशी केली ती आम्ही तुम्हाला सांगतो। याचे जे वडील आहेत म्हणजे याची जी फादर लाईन आहे, तर जो पंजाबचा खली म्हणून जो बुल होता, जो 18 वर्ष चॅम्पियन होता, जो ऑल इंडिया चॅम्पियन 5 वर्ष होता, पीडीएफए त्याने 2 जिंकलं होतं, अशा बुलची ही पैदास आहे। त्यामुळं त्याची शरीर यष्टी, त्याचे बॉडी कॅरेक्टरिस्टिक्स जे आहेत ते 100% मुर्राचे आहेत। त्याचबरोबर जशी त्याची फादर लाईन खूप टॉपची आहे, तशी त्याची मदर लाईन, त्याच्या आईचं जे मिल्कचं रेकॉर्ड आहे ते 27 लिटर दिवसाचं आहे आणि 5,500 लिटर हे एका लॅक्टेशनचं 305 दिवसाचं आहे। अशा फादर आणि मदर लाईनचा हा बुल आहे आणि ह्याचा आता वय 4 वर्ष आहे, तो 1200 किलोचा आहे। त्याचा आहार काय आहे? सर, तो सायलेज खातो, मकात खातो, गावाचा भुसकट खातो। आपल्याकडे कडबा असतो, तिकडे गावाचं भुसकट असतं आणि हे दररोजचं 40 ते 45 किलोचं मोजून मापून दिलेलं खाद्य आहे। दररोज तो 12 लिटर दूध पितो, 10 ते 12 लिटर दूध पितो अजूनही, कारण दुधामधून त्याला लवकर जास्त प्रोटीन मिळतं। एक मी असं ऐकलं की याचं सिमेंट सुद्धा तुम्ही या ठिकाणी विक्रीसाठी ठेवलेलं आहे, त्याची किंमत आणि सिमेंट जे शेत घ्यायचं असेल तर त्यांना काय सांगता तुम्ही? इंदर ऐक, ह्या बुलला ह्या प्रदर्शनात आणण्याचं कारणच ते आहे की आपल्याकडे आपण हरियाणामध्ये जाऊन म्हशी खूप चांगल्या चांगल्या घेतो, पण त्याची पुढची पैदाश इथं घेत नाही। आपण आपल्या पार्ट्या तयार करत नाही इथं चांगल्या म्हशी घेऊन, पण त्यामुळे होतं काय माहितीये का, तिचं वेद संपलं की 2 म्हशी बाजारात जाऊन विकायच्या आणि 1 परत नवीन घेऊन यायची। हा तोट्याचा धंदा आहे। तुम्ही दूध कितीही विका, पण जोपर्यंत तुमची घरची पैदाश तुम्ही तयार करत नाही तोपर्यंत दुधाचा